नमस्कार, मी संदीप देसाई. आपण पाहता स्पेशल रिपोर्ट. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांनी आधी आपल्या पुस्तकातून अजितदादांवर जमिनीवरून आरोप केले. एरवड्याच्या पोलिसांची जमीन बिल्डरांना देण्यास दादांनी सांगितलं असं बोरवणकर म्हणाल्या होत्या. त्यानंतर अजित पवार गटानं आरोप फेटाळत अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला. मात्र पत्रकार परिषद घेऊन आपण आरोपांवर ठाम असल्याचं बोरवणकरांनी पुन्हा एकदा सांगितलं. बघूया. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांनी अजित पवारांवर थेट आरोप केले. मॅडम कमिशनर या पुस्तकातून आरोप केल्यानंतर बोरवणकरांनी पत्रकार परिषदही घेतली. 2010 एरवडा पोलिसांची 3 एकर जागा खासगी बिल्डरांना द्या असं तत्कालीन पालकमंत्री अजित पवारांनी सांगितलं. मात्र त्याला आपण विरोध केल्याचं बोरवणकर म्हणाले. बोरवणकरांचे आरोप नेमके काय काय आहेत त्यावर एक नजर टाकूया. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर तुम्ही जागा हस्तांतरित का करत नाही असं अजित पवारांनी मला विचारलं. गृहविभागाच्या बैठकीमध्ये सगळ्यांना बोलण्याची संधी दिली, त्यावेळी मी नकार दिला. मला लिलाव प्रक्रिया योग्य वाटली नाही म्हणून मी जागेच्या हस्तांतरणाला विरोध केला. लिलाव प्रक्रिया योग्य होती तर अगोदरचे आयुक्त सत्यपाल सिंह यांनी जागा हस्तांतरित का केली नाही असा सवाल मी या बैठकीत केला. एरवड्याची 3 एकर जागा मी नकार दिल्यामुळे वाचली, अन्यथा बिल्डरला गेली असती. एरवड्याच्या जागेच्या प्रकरणात पडू नका असं आर आर पाटलांकडून मला सांगण्यात आलं होतं. शासकीय जागेवर बिल्डरची नजर असतेच आणि अधिकारी, बिल्डर, राजकारणी आणि पोलिसांची मिलीभगत असते. जब मैं पुणे पुलिस कमिश्नर, पुणे पुलिस आयुक्त बनी तो मुझे ये कहा गया कि ये सारा नीलाम का प्रोसेस कंप्लीट हो चुका है, अब आप ये जगह प्राइवेट बिल्डर को दे दीजिए. तो मुझे पुणे पुलिस की जगह एक प्राइवेट बिल्डर को देना उचित नहीं लगा. मुझे लगा कि ये जो नीलाम का प्रोसेस है वो भी ठीक नहीं है. तो मैंने वो जगह जो थी वो 3 एकड़ के आसपास की थी और वो पुणे के बहुत मध्य विभाग में आ चुकी थी, तो मैंने वो जगह देने से इनकार किया. अजित दादा यांचा मी नाम कुठे पुस्तक मध्ये घेतला नाही, पण ते गार्डियन मिनिस्टर होते आणि त्यांचा असं म्हणणं होतं की हा सर्व प्रोसेस संपलेला आहे, तुम्ही हँड ओव्हर करा. मला असं वाटलं की माझे अगोदरचे कमिशनर, त्यांनी जर मीटिंग्स अटेंड केलेले आहेत, ह्या प्रोसेसमध्ये जर ते इन्वॉल्व्ह होते तर त्या का देऊन गेले नाही, त्यांनी का हँड ओव्हर केलं नाही, मलाच असं का सांगण्यात येतं. दादा पुण्याचे पालकमंत्री होते, त्यावेळी राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील होते. आर आर पाटलांनीही आपल्याला मॅडम यात पडू नका असं म्हटल्याचं मीरा बोरवणकरांनी म्हटलेलं आहे. ज्यावेळेला तुम्ही आर आर बाबांना भेटला होता त्या नेक्सस बद्दल काही चर्चा झाली होती का, किंवा काय आव्हान बोलणं तुमचं काय झालं होतं, त्याच्यावरचं काय झालं? मॅडम तुम्ही ह्याच्यात पडू नका. आव्हान मी तुम्हाला थेट सांगितलं, बस क्लिअर नाही. मॅडम तुम्ही ह्याच्यात पडू नका. मात्र मीरा बोरवणकरांचे आरोप तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी फेटाळले. दादांचा एरवड्यातील पोलिसांच्या जमिनीशी काही संबंध नाही असं दिलीप बंड म्हणालेत. अजितदादा त्यांच्याशी काही संबंध नाही, ते पालकमंत्री म्हणून फक्त प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतात. त्यामध्ये आढावा त्यांनी घेतला, त्याच्यात आम्ही सांगितलं की जागा अजून ताब्यात आली नाही, प्रोजेक्ट सुरू झाला नाही, म्हणून मग ते मॅडम बोलवा म्हटले, मॅडम भेटले त्यांना. तर स्वतः अजित पवारांनीही आरोप फेटाळताना म्हटलंय की जमीन लिलावाचे अधिकार कधीच पालकमंत्र्यांना नसतात. कोणत्याही जमिनीचा लिलाव करायचा असेल तर महसूल विभाग त्याची विनंती करतं आणि नंतर मंत्रिमंडळ त्याला मान्यता देतं. मॅडम कमिशनर पुस्तकातून जे गंभीर आरोप दादांवर बोरवणकरांनी केले आहेत त्यावरून चाकणकरांनी पुरावा द्या, नाहीतर मानहानीचा दावा करू असा इशारा दिलाय. मीरा बोरवणकर जे बोलतात, बोलणं फार सोपं असतं, त्याच्यासाठी फार काही लागत नाही. बोलल्यानंतर पत्रकार परिषद घेणंही फार सोपं असतं, त्याच्यासाठीही विशेष काही लागत नाही. आता खरं आहे ते म्हणजे त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचे पुरावे सादर करावे. त्यांनी जर पुरावे सादर केले नाही तर आम्ही आमच्याकडून त्यांच्यावरती मानहानीचा दावा दाखल करू. काय म्हणतात? त्यांची इच्छा. तर रोहित पवारांसह वडेट्टीवारांनी ही चौकशीची मागणी केली आहे. माझं एकच मत आहे की जमीन कुणी कोणाची कोणाला दिली, काय त्याचं केलं, याच्याबद्दल शहानिशा सरकारने करावी, ज्युडिशियल एन्क्वायरी त्या बाबतीत बसवावी. यापूर्वी सुद्धा गंभीर आरोप अजित पवारावर झालेले आहेत आणि आज खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रकरणाची त्यांनी जर एक वरिष्ठ IPS अधिकारी ती भूमिका मांडतात, लिहितात, त्यावेळेस याची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे.
त्याच्यानंतर मीरा बोरवणकर यांनी पुस्तक लिहिलंय, मीरा बोरवणकर पुस्तक लिहिलंय, त्यात दावे केलेले आहे की जेलची जागा येरवडायची कशा पद्धतीने पालकमंत्री नाही, मला त्याची कल्पना नाही, मी त्यांचं पुस्तकही वाचलेलं नाही, त्याबद्दलची कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. एखाद्या माजी पोलीस आयुक्तांकडून होणारे आरोप ही गंभीर बाब आहे. त्यात हे आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांवर झालेत. मात्र अजित पवार यांनी हे आरोप फेटाळले. पण विरोधकांच्या मागणीनुसार उच्चस्तरीय चौकशी वगैरे होईल की नाही माहीत नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.